भाऊ जय शिवराय। हाँ ये उलट्या करायला लागला इथं। अरे उचल उचल कांद्याव। अरे आशिना चढना तिला रेस दे। नमस्ते मित्रांनो, जय शिवराय। तर मी तुम्हाला बोललो होतो की मी 5 तारखेला जाणार आहे रायगडला। तर आता रात्रीचे वाजले ते 11 आणि उद्या आहे 7 तारीख। उद्या आपल्या महाराजांचा 350 वा राज्याभिषेक आहे। तर आम्ही सगळी पोरं चाललोय आज आणि आमचा प्लॅन झाला रात्री 2 वाजता निघायचा। पण रात्री 2 वाजता निघलो तर सकाळी खूप टाइम होईल, त्याच्यामुळे आता आम्ही 11:30 वाजता निघू। आता सगळी पोरं माझ्या घरी येतात, आम्ही इकडे जमू आणि मग 2 4-व्हीलर आहेत, तर आधी त्या गाडीत बसतील याच्या आणि आमच्या गाडीत बसतील। आणि हा ब्लॉग बनवताना आम्हाला खूप आनंद पण होतोय आणि भीती पण वाटते। आनंद ह्या गोष्टीचा आहे की मला 350 वा राज्याभिषेक बघायला भेटतोय। भीती याची वाटते की महाराजांचा ब्लॉग बनवतोय फर्स्ट टाइम, तर कोणताही अपशब्द निघायला नको याची मी नक्कीच काळजी घेईन। आणि जर काही ब्लॉग मध्ये माझं चुकलं तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही। आणि पूर्ण शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि खूप मजा करू आपण आणि पूर्ण उद्या गड आपण फिरू। तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा, कुठे स्किप करू नका आणि एक लाईक नक्की करा। आणि जे नवीन असतील आपल्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा। तर चला आता आपण निघूया इकडून। आता मी जाईल याच्या घराखाली आणि माझ्याकडे तर गाडीचा लायसन नाहीये, कारण त्याचा लायसन आहे तर मी चालू नाही शकत गाडी, त्याच्यामुळे मी इकडून चाललोय त्या घराच्या खाली। मग इकडून यशनाथ भाऊ कोण चालवतोय गाडी, तर चला निघू आता, त्यांना भेटू आपण, मग तुम्हाला ब्लॉग दाखवतो। तर चला आता सगळे भेटलो आम्ही। आता बघा अर्धी ह्या गाडीत बसतील आणि अर्धी आपली ह्या गाडीत बसतील। तर चला आता निघूया, आता आपण मेन स्पॉट वरती थांबूया आणि मग डायरेक्ट मला रायगड वरती भेटूया, कुठेच ब्लॉग स्किप ना करू। तर चला निघूया। आता आम्ही थांबलोय सीएनजी भरायला, आता आपण सीएनजी भरू इकडून आणि मग डायरेक्ट आपण निघू मेन स्पॉट वर। थांबू आपण, काय रे काय, अरे बाबा या काय येत, काय याच्यात पैसे आहेत का? जाम पैसे आहेत ना, डायरेक्ट फुल करा भाऊ। जय शिवराय, जय शिवराय भाऊ, जय शिवराय। तर गाईज आम्ही थांबलो वाकडला, इकडे कॉफी प्यायला थांबलो। आता अजून 1.5 घंटा दाखवतात हे, इथे थोडा ब्रेक घेतला आम्ही, मग डायरेक्ट मला रायगड वरती भेटू आम्ही। तर चला निघू आता। तर काही जरा मी गेटावरती पोहोचलो आहे, बघा 350 वा राज्याभिषेक सगळी जमलं इकडे। आता आता आतमध्ये जाऊ आम्ही। तर चला काहीच, बघा किती गर्दी इकडे आणि इकडे पूर्ण कार बीर लावलं त्या साईडला। आणि आता पुढे जाऊन बघू आम्ही जागा आहे का, कारण असं वाटतं इथंच गाडी लावायला लागेल। तर बघू आता, चला पाहू शकता तुम्ही रायगड किती सुंदर दिसतं रायगड। तर काही आमचं खूप मूड ऑफ झाले, कारण काय झालं माहिती आहे का, वाजला ते 7 आणि पूर्ण ट्रॅफिक जाम झाले इकडे। आणि गडावरती 1.5-2 लाख पब्लिक आहे, त्याच्यामुळं गडावरती कोणलाच जाऊन देत नाही, जेवढे आहेत तेवढे सगळे रिटर्न चाललं ते घरी। तर आम्ही थांबलो की बोललो की आम्हाला म्हणजे जायला वरती भेटेल, पण काहीच नाही, ही पब्लिक वरती गेली ती अजून परत गडाच्या खाली नाही आली। कारण हा गड एवढा मोठा आहे की एका दिवसात फिरून नाही होत, 3 दिवस लागतं गड फिरायला। आणि जी आमची इच्छा होती की राज्याभिषेक बघायचा, तर ती इच्छा पूर्ण झाली। तर आता काय ना, आता चाललोय घरी निघतो, आता रायगडला आला हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, त्याच्यामुळे आता मी घरी निघतोय गाईज। तर सॉरी मी तुम्हाला गड पूर्ण दाखवला नाही त्याच्यामुळं। तर चला काय, आता निघू आपण घरी। तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे इकडे, जायला पण रस्ता नाही आणि यायला पण रस्ता नाही, त्याच्यामुळे इथं ट्रॅफिक जाम झाले। बघा किती लांबून लांबून शिव भक्त आला ते, पण त्यांना कोणलाच गडावरती जायला नाही भेटला, पूर्ण लांब परत ट्रॅफिक झाले। बघा किती ट्रॅफिक आहे, बघा शेवटपर्यंत बघा तुम्ही, आमची गाडी पण फसली त्याच्यामुळे आम्ही थांबलो इथं। हे बघा पुन्हा हालत खराब झाली लोकांची असं वाटतंय, काय तर चालवलं गाडी वाटते खाली उतरवायला घेतली वाटते यांची, अटकली ती। दरवाजा
एक गाड़ी में यांची गाड़ी बघा कशी खाली उतरवायला घेतली, खाली लाकडं टाकलं तिथे आणि ही गाड़ी खाली काढायला घेतली, कारण पूर्ण ट्रॅफिक जाम आहे, गाड़ी कुठून निघणार नाही, त्याच्यामुळे याही इथून शॉर्टकट मारला वाटते। काढा पटापट गाड़ी, आमची भी अटकली, आमची भी गाड़ी काढायची। आता बघू आमची गाड़ी पण निघते का नाही, कारण इथंच खूप टाइम झाले आम्हाला। निघली वाटतं, निघली तर चालली गाड़ी। अरे उचल उचल कांद्याव। अरे आशीना चढना तिला रेस दे। काय काय फली लाव ना, ये गौऱ्याची फली लाव। घरात जायचे, चल बस वर चढ ना बाप। गेला 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 तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा फल्या लावून गाड्या काढायला घेतला ते, कारण गाडी मागे पण नाही येऊ शकत आणि पुढे पण धावू नाही शकत, त्याच्यामुळे हे शॉर्टकट मारायला घेतले। आणि आमची गाडी पण आम्ही अशीच काढली, तर आता आम्ही पण थांबलो आहे जरा की यांची पण म्हणजे मदत करू आम्ही, त्याच्यामुळे आम्ही इथं थांबलो आहे। गौरव साहेब पण गाड्या कोणत्या असतील टू व्हीलर त्या काढतात, हे खूप डेंजर गर्दी झाली, जाम ट्रॅफिक झाली। ते बघा ट्रॅफिक निघली आणि भाऊने आपल्या इथं शॉर्टकट मारले आहे। निघू दे आरामात, येऊ दे घालवलं, येऊ दे गाडी। गुड नाईट। उठला उठला। हा कॉलेजचे स्पोर्ट चालू आहेत काय रे, बुट कुठे आहेत? हा बुट कुठे आहेत? कोणला किती पैसे भेटतात दिवसाला? 10 रुपये। चांगली गोष्ट आहे, मस्त नाईस। मला देशी ना सॉक्स आहे, मी पण तुला इथे बघितलं मंदिरात। अरे चाललो मी बुट चप्पल कुठे अलिबाग 2 तास लावू अलिबागला काय आता। पप्पी घे ना, उलट्या करतो इथं। अहो उलट्या करतो बघा, हा यावे उलट्या करायला लागला इथं। काय करतोय? उलट्या करतोय। आता आम्ही बसलोय नाश्ता करायला, हे बघा इकडे आता वाजलं ते 9 वाजलं ते, आता इथं नाश्ता करू आणि मग आम्ही निघू घरी जायला। तू काय आला का? रडून रडून डोळे लाल झाले नुचे। काय रे झाले झाले बघा, यांची ऑर्डर नाही रे बाबा, हे वाटते असे 5 डोसे तरी खाईल। काय रे भाऊ भाऊ काय खाशील ना? एक डोसा 5 डोसे बघा, पेपर डोसा तर 5 खाईल हो, असला भुकाची बघा बघतोय। झोप आली पण झोप घराच्या मांडी। बाबा किती खातोय तू? हे कोणतं सँडविच? हे 11 के सँडविच तुझा? हे काय बाबा लस्सी आली बघा सूरज, लस्सी काय रे ताप आले का? आजारी आहे का? हर्षितला दे त्याला अख्खा दे। काय रे हर्षित काय तो दुसरा, त्याला त्याला मोठा लागेल। तर काय आम्ही पोहोचलो आमच्या इथे, आता डायरेक्ट घरी जातो मी, खूप थकलो, खूप हालत खराब झाले, आता जातो आणि डायरेक्ट मला घरी भेटतो, दुसरा निघू आता इकडून। तर मित्रांनो मी आत्ताच घरी आलो आहे आणि माझा आवाज एकदम बसले, त्याच्यामुळे सॉरी, कारण रात्रभर आम्ही कोणीच झोपलो नाही। आणि विषय असं झाला की आम्ही रायगडावरती पोहोचलो, एवढी गर्दी होती की आम्ही 12 किलोमीटर लांब गाडी लावली पार्किंगला आणि आम्ही चालत जायला निघलो आणि तिकडून मग 5-6 पोरं आले आणि ते आम्हाला बोलले की भाऊ तुम्ही गडावरती नका जाऊ, कारण गडावरचे जे खालचे गेट आहेत ते बंद करून घेतलं ते,
पोलीस कोणाला सोडत नाही, कारण 2.5 लाख पब्लिक एवढी जमा झाली की त्याच्यामुळं पूर्ण गडावरती गर्दी जाम झाली, त्याच्यामुळं कोणला वरती सोडत नव्हते। मग त्याच्यामुळे आम्ही बोललो आता काय करायचं, तरी आम्ही 1 घंटा तिकडे थांबलो की गर्दी कमी झाली तर आम्ही निघूया। पण नाही, जी माणसं 2 वाजता रात्री गिरते ना, विचार करा आम्ही 7 वाजता पोहोचलो तरी त्या गडावरती चढले नाही। त्याच्यामुळं सगळे म्हणजे शिवभक्त आहेत ते रिटर्न घरी जायला लागले। तर आम्ही त्या पोलीस काकांना बोललो आम्ही की आम्हाला वरती जायचे, ते बोलले की कोणाच वरती सोडत नाही आहेत, त्याच्यामुळं तुम्हाला वरती जायला भेटणार नाही। विचार करा एवढी एवढा लांब गाड्या लावल्या पार्किंगला 12 किलोमीटर, तर आम्ही बोलत नाही 12 किलोमीटर बोलू आम्ही चालत जाऊ, पण काय आता आपल्या नशिबात नव्हतं त्याच्यामुळं। आणि खूप शिवभक्तांचे मूड ऑफ झाले, आमचा पण खूप मूड ऑफ झाला, कारण मी तर फर्स्ट टाइम होतो राज्याभिषेकला, त्या कारणामुळे आम्ही रिटर्न घरी आलो। तर बघू आता नेक्स्ट टाइम आपण नक्कीच जाऊ। आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय शिवराय।